निवडणुकांच्या तोंडावर राज्यात पक्षबदलाचं सत्र सुरूच आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते जगदीश माने आणि दक्षिण सोलापूरचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिलीप माने यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश समारंभात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते देशात भाजपच्या हुकुमशाही सरकारनं बेरोजगारी वाढवली आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आहे अशी टीका नाना पटोले यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली भाजपाविरुद्ध एकजोटीनं लढण्याचं आवाहन पटोले यांनी यावेळी केलं